एपी जी न्यूज मराठीत आपलं स्वागत आहे. दिनांक 17 ऑगस्ट 2020 पासून राज्यव्यापी आंदोलनाची पहिल्या टप्प्याची सुरुवात अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत संघटन मंत्री माननीय बाळासाहेब औटी यांच्या शासनाच्या नियमांचे पालन करीत करणार बेमुदत उपोषण. एपी जी न्यूज मराठीचे विशेष प्रतिनिधी व शब्बीर पठाण यांकडून प्राप्त माहितीनुसार अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने राज्यातील ग्राहक पंचायतचा स्ट्रीट लाईट दिवे विना अड बसवा तसेच बिबट्या प्रमोद क्षेत्रात प्राधान्य क्रमाने वीज जोड दिवसा 12 तास वीज कृषी पंपाची मुद्दल बिलाच्या 50% सवलत देणारी योजना राबवावी आदी मुद्द्याला अनुसरून दिनांक 17 ऑगस्ट 2020 पासून राज्यव्यापी आंदोलनाची पहिल्या टप्प्याची सुरुवात अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत संघटन मंत्री माननीय बाळासाहेब औटी शासनाच्या नियमांचे पालन करीत बेमुदत उपोषण करणार आहेत. याकरिता राजुरी गावातील ग्रामस्थांनी आज एक विशेष सभा आयोजित केली होती. या सभेत माननीय बाळासाहेब औटी यांना पाठिंबा दर्शविण्याकरिता माजी सभापती दीपक शेठ औटी, सरपंच एमडी गंगाळे, माजी सरपंच माऊली शेठ खेळके, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम शेठ औटी, ज्ञानदीप संस्थेचे चेअरमन बाळासाहेब हाडवळे, जनता विकास मंडळाचे अध्यक्ष सतीश पाटील औटी, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब औटी, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन कारभारी मारुती औटी, बाळकृष्ण गंगाळे ग्राहक पंचायत सदस्य गंगाराम औटी व इतर मान्यवर उपस्थित होते. विविध मागण्यांबाबत दिनांक 17 ऑगस्ट पासून उपोषण करते अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी एपीजे न्यूजचे विशेष प्रतिनिधींशी बोलताना आपले मत व्यक्त केले. बाळासाहेब मला एक सांगा की तुम्ही 17 तारखेपासून विविध प्रश्नावरती आपण उपोषण करणार आहेत, त्यांच्या ह्या उपोषणाचं उद्दिष्ट काय आणि तुमच्या मागण्या काय आहेत? आपण स्वतः एक महाराष्ट्र शासनामध्ये ग्राहक पंचायतचे सदस्य असून सुद्धा आज ही वेळ तुम्हाला का आली की तुम्हाला उपोषण करण्याची पाळी येत? ग्रामीण भागामध्ये कळीचा मुद्दा जर कुठला जर असेल तर तो वीज आहे. शेतकऱ्याला वीज आणि पाणी जर मिळालं तर शेतकरी चांगल्या पद्धतीने फुलवू शकतो. परंतु आत्ताची सद्यस्थिती जर पाहिले तर शेतकऱ्याची परिस्थिती सध्या शेतीमालाला बाजारभाव राहिलेले नाही. दूधधंद्याची अत्यंत वाईट परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून जे शेतकऱ्याला वीज बिलं दिली जातात ते पूर्णतः आवाच्या सवा आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याचा विजेचा वापर 1000 युनिट आहे त्याला सरासरी 3000 युनिट याप्रमाणे बिलं टाकली जातात. म्हणजे त्यामध्ये विजेची गळती आणि विजेची जी चोरी होते ती जे लॉसेस जो आहे तो या लॉसेस ह्या प्रामाणिकपणे जे भरणारे जे आहेत त्यांच्यावरती विभागून टाकला जातो. म्हणजे यामध्ये विजेची गळती कमी करण्यामध्ये महावितरण कंपनीला अपयश आलेलं आहे आणि अपयश आल्यामुळं ते नाहक ह्यांच्यावरती भुर्दंड भासा भरावा लागतो. सन 2010 सालापासून तर काही ठिकाणी सर 2015 पासून गेले 5 वर्षामध्ये महावितरण कंपनीने विजेचे वीज जोड दिले नाहीत आणि वीज जोड दिले नाहीत म्हणून लोकांना वीज जोड दिलेच नाहीत आणि शेतीला पाणी लागतं मग ते आकडे टाकतात. आकडे टाकल्यामध्ये त्याच्यामध्ये आकडे टाकत असताना अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झालेला आहे. का आकडे टाकावं लागले तर शेतकऱ्याला मागणी करून देखील कोटेशन भरून देखील त्या शेतकऱ्याला विजेचा जोड दिला गेला नाही आणि असं दिलं असताना देखील या राज्यामध्ये कुठेही शेतीपंपाचं मीटर रीडिंग होत नाही आणि म्हणून शेतकऱ्याला दिशाभूल करून चुकीची बिलं टाकून त्याच्याकडून वसुली करण्याचं ह्या महावितरण कंपनीचं धोरण आहे. याच्या पाठीमागे खरं तर धोरण असं आहे का सरकार ह्या महावितरण किंवा वीज कंपन्यांना सरकारचं अनुदान लाटण्यासाठी 1000 युनिटचे 3000 युनिट टाकायचं आणि 3000 युनिटच्या प्रति युनिट याप्रमाणे मग 1 रुपया 71 पैसे असेल किंवा अन्य पद्धतीने ते मिळवण्यासाठी ते अशा पद्धतीने बिलं टाकतात आणि म्हणून ही बिलं शेतकऱ्याला मोफत तुमचं काही नको. परंतु ना रास्त विजेचा दर जर लावला आणि त्या पद्धतीने वसुली केली तर शेतकरी भरायला तयार आहे. यामध्ये शेतकऱ्याला जी काही बिलं जे द्यायची तर जे आवाच्या सवा लावले त्याच्यामध्ये लावलेला आवाच्या सवा बिल अचूक वीज बिल दुरुस्त करून त्याच्यामध्ये अचूक वीज बिल करावं, दंड आणि त्याच्याबरोबर त्याचं व्याज माफ करावं आणि मुद्दल रकमेच्या 50% रक्कम देणारी या राज्य सरकारने नवीन कृषी संजीवनी योजनाची कृषी संजीवनी या नावाने एक योजना आणावी, शेतकरी निश्चित भरतील. हा आमचा आंदोलनातली एक मागणी आहे. दुसरी, ज्या भागामध्ये हा आत्ता आंदोलन जाहीर होत आहे तो भाग जो आहे तो बिबट्याप्रवण क्षेत्र आहे. या बिबट्याप्रवण क्षेत्रामध्ये जुन्नर तालुका, जुन्नर आंबेगाव, हे शिरूर वगैरे हे सगळे बिबट्याप्रवणमध्येच येणारे गावं तालुके आहेत आणि यामध्ये गेल्या जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये जर पाहिलं तर 33 नागरिकांचा ह्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. 100+ जखमी झालेले आहेत आणि मागील 2019-20 जर पाहिलं तर या ठिकाणी जवळ 2000 पशुधन
ह्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील या पट्ट्यामध्ये ज्यांनी ह्याची चौकशी करायला पाहिजे कुटुंब प्रमुख या नात्यानं, ते वनमंत्री ह्या पट्ट्यामध्ये फिरकलेसुद्धा नाहीत. आणि म्हणून ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि दोलायमान झालेली आहे. आणि म्हणून त्याला जे सरकारकडं आम्ही बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये विनाट स्ट्रीट लाईट द्या, बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 12 तास लाईट द्या, ही अचूक पद्धतीने वीज बिल द्या, आणि ज्या शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये जी बिलं दिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये जी दरवाढ झालेली आहे ती कमी करावी, अशा पद्धतीची मागणी करणारी निवेदन आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून तर ऊर्जामंत्र्यापर्यंत सर्वांना दिलेली आहे. लोकप्रतिनिधींबरोबर याच्याबद्दल भूमिका देखील मांडलेली आहे. आणि मी जिल्हाधिकारी किंवा राज्याच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये देखील हा विषय वारंवार घेतलेला आहे का बाबा ह्या शेतकऱ्याला अचूक पद्धतीने बिल द्या, परंतु त्याची अंमलबजावणी ह्या राज्य सरकारने किंवा प्रशासनाकडून झालेली नाही. म्हणून नाईलाज म्हणून हा विषय अखिल भारतीय ग्राहक पंचायतला राज्य स्तरावरती आता घ्यावा लागतो आहे. आणि म्हणून ह्या आंदोलनाची सुरुवात राजुरीपासून जरी होत असली तर माझ्याबरोबर इतर निवडक बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे अशा बिबट्याचा वावर असताना पिंजरा लावलेल्या ठिकाणी मी आणि माझ्याबरोबर इतर कार्यकर्ते 25 निवडक गावांमध्ये सहकारी धरणे आंदोलन ह्या उपोषणाच्या निमित्ताने धरणार आहे. परंतु हे सर्व करत असताना जर ह्या माझ्या कार्यकर्त्यांना त्याच्याबरोबर ह्याच्यातला कुणालाही जर कधी जर धोका जर निर्माण झाला, बिबट्याने हल्ला झाला, त्याच्यात जर कोणी जर मृत्यूमुखी पडला तर ह्याला जबाबदारी महावितरण कंपनी आणि महाराष्ट्र सरकार राहणार आहे असं अत्यंत मी निक्षून सांगतो. आज राजुरी ग्रामपंचायतीने माझ्या मायभूमीमध्ये ज्या ठिकाणी माझं ही कामाला गती मिळाली त्या गावाने आज एकमुखी निर्णय केला, या ठिकाणी जाहीरपणे मला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर इतर ग्रामपंचायती देखील मला आत्तापर्यंत अनेक गावांमधनं फोन आलेले आहेत आणि त्यांनी देखील पाठिंबा व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक गावागावातून हे आंदोलन पोहोचेल असं या निमित्ताने मी सांगतो. धन्यवाद. या वृत्ताकरिता एवढेच. एपीजे न्यूज मराठी बरोबर सदैव राहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.